subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबईतील COVID-19 चाचणीमधील घोळ प्रकरणात आयुक्त अभिजित मांगर यांनी कारवाईचा बडगा उगारत डॉक्टर सचिन नेमाने यांना निलंबित केलेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या भेटीनंतर तात्काळ ही कारवाई आयुक्तांनी केली आहे. चाचण्यांच्या डाटा एंट्रीची जबाबदारी डॉक्टर सचिन नेमाने यांच्यावर होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपायुक्त योगेश कडुसकर यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समिती नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांच्या अनुसारानं डॉक्टर सचिन नेमाने यांनी सांगितले की कोविडमधील उपलब्ध मनुष्यबळ अत्यंत कमी असल्याने हा गोंधळ झाला आहे. आवाज स्टुडिओसाठी प्रिया अश्वरेंचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.